आता सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 36 बोटी आहेत आणि कोल्हापूरला 41-42 बोटी आहेत जवळपास. नव्यानं सुद्धा आता चंदीगडवरनं सुद्धा काही NDRFची टीम यायला, 6 टीम या लागल्या, त्यातल्या 4 टीम सांगलीला आपण देणार आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा 5 ते 6 बोटी असतील. बोट चालून जर दुर्घटना घडली असेल त्याची तात्काळ चौकशी करायला लावलेली आहे आणि जी कठोर कारवाई त्याच्यावर होईल. पण याच्यापेक्षा जे आत्ता पाण्यामध्ये अडकलेली गावं आहेत, ज्यांच्या पूर्ण वेढा पाण्याने घेतलेला आहे, त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी जी यंत्रणा अपेक्षित आहे ती यंत्रणा वेगळ्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. ती यंत्रणा ही पहिल्यांदा कमी पडलेल्या तिथं पाहायला मिळाल. साधारणतः महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रातली प्रशासन यंत्रणा संकट येतात त्यावेळेला पर्यंतची किंवा देऊन कष्ट करायला आणि लोकांच्या मदतीला तयार असतात. हे मी भूकंपाच्या काळात बघितलं, याच्यानंतरच्या काळात बघितलं, मुंबईमध्ये दंगली झाल्या होत्या त्या काळामध्ये बघितलं. पण आत्ता शासकीय यंत्रणा ही जवळपास त्या ठिकाणी नाही अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे.